आज रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, काही नियुक्ती पत्राचं वाटप देखील तुमच्या हस्ते केलेलं आहे, काय सांगा? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशामध्ये रोजगार निर्मितीसाठी एक योजना तयार केली, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, त्याच्या अंतर्गत रोजगार मेला, रोजगार मेळावा घ्यायचा आणि हा उपक्रम आहे सरकारी नोकऱ्या उपलब्ध करून द्यायच्या. तर देशाला 75 वर्ष झाली अमृत महोत्सवाच्या दिवशी त्यांनी 75,000 नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या, त्याचप्रमाणे ह्या वर्षामध्ये 10 लाख नोकऱ्या सरकारी सेवेमध्ये उपलब्ध करण देण्याचा निर्धार केला आहे आणि ही चौथी वेळ आहे. आतापर्यंत 3 लाख नोकऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन झालेले आहे. दादा, एकीकडे विरोधक असा आरोप करतात की देशात बेरोजगारी वाढली, त्याला हे उत्तर आहे का? नक्कीच उत्तर आहे. विरोधी पक्षांना वाढली म्हणायला काय अर्थ? उपाय त्यांच्याकडे आहे का? उपाय सरकारच करतात, मोदी साहेबच करतायत, राज्य सरकार आमचं करताय. नोकऱ्या उपलब्ध करून देणं, गुंतवणूक आणणं, उद्योग लावणं, रोजगार निर्मिती करणं, स्वयंरोजगार निर्माण करणं, वेगवेगळे उपक्रम ही माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही करतो आहोत. विरोधकांकडे हातात काय नाही राहिलं बोंबलायच्या शिवाय. पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची पुन्हा एकदा एक चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? काय पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची एकदा परत चर्चा आहे, तुम्हाला काय वाटतं? काल तुमचं पण टायमिंग बरोबर होता, कारण की हरीश पवार पण आले होते सह्याद्रीला, तुम्ही पण होता, सीएम डीसीएम पण होते सह्याद्रीला. हा मग काय आलं? पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची चर्चा आहे म्हटलं, तुमचं मत काय? नाही, मला काय, मी त्याच्यासाठी आलो नव्हतो. मी काही डीएड शिक्षक वगैरे जे मोठ्या प्रमाणात कोर्स करून बेकार आहेत 8-8, 9-9 वर्ष, त्यांना त्वरित नोकरीमध्ये सामावून घ्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आमच्या 3,000 डीएड झालेले उमेदवार आहेत, त्यांना त्वरित घ्यावे असं प्रत्येक जिल्ह्यात आहेत, अशी विनंतीचं पत्र घेऊन मी आलो होतो. काही लोक उपोषणला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कलेक्टर कार्यालयासमोर बसले होते शिक्षक, त्यांचाही तो प्रश्न होता, असे 3-4 प्रश्न घेऊन मी आलो होतो. कोण? मी नाही दखल, नाही अजिबात उत्तर देणार नाही. कोण आदित्य ठाकरे? कोण आहे? काय त्याला आहे प्रतिष्ठा? बालिश आहे तो. तुम्ही आता शाळेतल्या मुलांचे प्रश्न विचाराल काय? एकनाथ शिंदे भाजप सोबत नाही गेले, आज त्यांनी शिवसेना पक्ष घेऊन आले. शिवसेना, एकनाथ शिंदे गट आणि भाजप अशी अलायन्स आहे, युती आहे, घेऊन आले नाही. आणि अशा प्रश्न तुम्ही का दखल घेता मला कळत नाही. फोन येतोय का तिकडून? मी नाही दखल घेत.